1784 पीट्स इंडियन ॲक्टच्या नंतर सर्वात महत्त्वाचा कुठला अधिनियम आहे, तर तो 1833 चार्टर अधिनियम. ठीक आहे, तर सुरुवातीला कसं होतं की बंगालचा गव्हर्नर जनरल, त्यानंतर मुंबईचा गव्हर्नर, त्यानंतर मद्रासचा गव्हर्नर, अशी सत्ता विखुरलेल्या स्वरूपाची होती. तर इंग्रजांना भारतामध्ये एक केंद्रीयकरणाची आवश्यकता वाटली की जेणेकरून पूर्ण भारतावर कंट्रोल करण्यासाठी एक व्यक्ती असा असावा, त्यासाठी हा जो चार्टर अधिनियम आहे हा पास करण्यात आला, ज्याचा मुख्य हेतू जो होता तो होता केंद्रीयकरण. म्हणजे केंद्रीयकरणाच्या दिशेमध्ये हा महत्त्वाचा असा एक पाऊल होतं. तर या 1833 चार्टर अधिनियमाची विशेषता काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. आधी जे बंगालचा गव्हर्नर जनरल म्हटलं जायचं, तर त्याच्या जागी आता भारताचा गव्हर्नर जनरल हे पद स्थापन करण्यात आलं, की जो पूर्ण भारतावर प्रशासन करू शकेल, ज्याच्या एक हाती सत्ता अशी असेल. त्याच्यामध्ये नागरिक आणि सैन्य शक्ती हे दोन्ही शक्ती त्याच्यामध्ये पूर्णपणे देण्यात आल्या, आणि ज्याचं पूर्ण नियंत्रण पूर्ण भारतावर असं असेल असं स्वरूपाची शक्ती या भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आली. अशा प्रकारे सर्वप्रथम भारताचे गव्हर्नर जनरल जे होते त्यांचं नाव होतं लॉर्ड विलियम बेंटिंक. लॉर्ड विलियम बेंटिंक हे सर्वात पहिले भारताचे असे गव्हर्नर जनरल होते. त्यानंतर मद्रास बंबईचे जे गव्हर्नर आहे त्यांची जे विधायिका शक्ती आहे त्यापासून त्यांना वंचित करण्यात आलं, त्यांची विधायिका शक्ती काढून घेण्यात आली. विधायिका शक्ती म्हणजे अशी शक्ती की ज्याद्वारे नियम बनवले जातात, कायदे बनवले जातात. तर कायदे बनवण्याच्या शक्तीपासून मद्रास आणि मुंबईच्या गव्हर्नरला वंचित करण्यात आलं, आणि अशा प्रकारे भारताच्या गव्हर्नर जनरलला असीमित असे अधिकार इथे देण्यात आले, या कायद्याद्वारे देण्यात आले. या कायद्याद्वारे अशी व्यवस्था केली की या आधी बनवलेले जे कायदे होते त्याला रेग्युलेटिंग ॲक्ट किंवा नियामक कायदे असे म्हटलं जायचं म्हटलं गेलं, आणि या कायद्याच्या नंतर बनवलेले जे कायदे असतील त्यांना ॲक्ट किंवा अधिनियम असं म्हणण्यात आलं. इथे एक आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं जे व्यापारिक कार्य आहे हे इथे समाप्त करण्यात आलं. ठीक आहे, आणि ईस्ट इंडिया कंपनी ही पूर्णपणे एक प्रशासनिक कार्य करणारी अशी कंपनी बनली. इथे एक सिव्हिल सेवाकरिता सार्वजनिक स्पर्धा परीक्षा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्याच्यामध्ये भारतीयांना कुठल्याही पदापासून वंचित केलं जाणार नाही असा एक मुद्दा या कायद्यामध्ये मांडण्यात आला होता. आणि पण या मुद्द्याला कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने विरोध केल्यामुळे हे जे प्रोव्हिजन आहे हे समाप्त करण्यात आलं. म्हणजे 1833 सर्वात आधी असा प्रयत्न करण्यात आला होता की सिव्हिल सेवा परीक्षा घेण्यात यावी ज्याच्यामध्ये भारतीयसुद्धा भाग घेऊ शकतील, पण कोर्ट ऑफ डायरेक्टर्सचा याला विरोध झाला, आणि त्यामुळे हे जे प्रोव्हिजन आहे हे कधीही लागू होऊ शकलं नाही.